शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, बालमित्रांनो, मागील घटकात आपण गमतीदार पत्र अभ्यासलं होतं. आज आपण नवीन घटक अभ्यासणार आहोत. आजच्या आपल्या घटकाचं नाव आहे छोटेसे बहीण बाहू. कवी वसंत बापट यांनी लिहिलेली ही कविता आहे छोटेसे बहीण भाऊ. पाठ्यपुस्तकातील पान नंबर 38 वर घटक क्रमांक 21 बघणार आहोत आपण. बालमित्रांनो, अगोदर मी तुम्हाला कविता म्हणून दाखवणार आहे, नंतर आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, छोटेसे बहीण भाऊ उद्याला प्रकल्प राबवून वेगवेगळे
पीक घेणार आहे, वेगवेगळे संशोधन करतील, वेगवेगळे फुलांना वेगवेगळे फुलं फुलवतील आणि त्यांना बहार देणार आहे असे सांगितलेलं आहे. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, हे छोटेसे बहीण भाऊ. मोकळ्या आभाळी म्हणजे बघा सुंदर अशा वातावरणात मोकळ्या आकाशात जाणार आहे आणि मोकळ्या गळ्याने म्हणजे आपल्या मनातील जे विचार आहेत ते असे मोकळ्या मनाने आणि आपल्याला जे वाटतं आहे मनातून ते मोकळ्या मनाने आणि आनंदाने ते व्यक्त करणार आहे. आपल्या मनातील भावना मोकळ्या मनाने आणि आनंदाने ते व्यक्त करणार आहे. निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देव मन देव. बघा आपलं अंतकरण कसं निर्मळ ठेवायचं आहे आणि निर्मळ अंतकरणाने आपण दुसऱ्यांना सुद्धा आनंद देऊ शकतो आणि स्वतःही आनंद घेऊ शकतो. बघा आपल्या मनाचं मनाविषयी वाईट विचार असले, मन कलुषित असलं तर आपण आनंद देऊ शकू का? नाही. म्हणून मोकळ्या मनाने आणि निर्मळ अंतकरणाने दुसऱ्यांना आनंद द्यायचा आहे आणि आनंद घ्यायचा सुद्धा आहे. प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू. सगळ्यांनी प्रेमाने एकत्र राहायचं आहे आणि सगळे जर प्रेमाने राहणार असतील तर जीवन कसं आनंदी होणार आहे. म्हणून ते नवीन जग आपल्याला बघायचं आहे. प्रेमाने एकत्र राहायचं आहे आणि नवीन जग बघायचं आहे. अनेक देशांचे अनेक भाषांचे वेशांचे एकत्र राहू. बघा बालमित्रांनो, आपल्या भारत देशात विविधतेत एकता आहे. बघा अनेक जातीचे धर्माचे विविध वेशांचे लोक आपल्या भारतात आहे, तरी या विविधतेत सुद्धा एकता दिसून येते. बघा आपल्या भारत देशात विविधता आहे तरी त्या विविधतेत एकता आहे. आपण मानव आहोत आणि सर्व एक आहोत ही भावना आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे. तसेच अनेक देशांचे वेगवेगळ्या देशांचे जरी आले किंवा आपण वेगळ्या देशात गेलो आणि वेगळ्या देशांचे जरी आपल्याकडे एक आले तरी आपण सगळे एक आहोत, आपण मानव आहोत ही मानवतेची भावना आपल्याकडे जागृत झाली पाहिजे असे कवी आपल्याला सांगत आहे. आणि अनेक एकच होऊ. बघा वेगवेगळे जरी असलो आपण तरी आपण मानव आहोत, एक आहोत, असे एकच होऊन राहू असे कवी आपल्याला सांगत आहे. बघा बालमित्रांनो, कविता तुम्हाला समजलीच असेल. आपल्या ह्या कवितेमध्ये सारखे म्हणजे राईमिंग वर्ड शेवटी सारख्या अक्षराने शेवट होणारे शब्द आलेले आहेत. बघा पुस्तकात तुम्ही बघा कोणते शब्द आहेत. भाऊ, देऊ, घेऊ हे काय झाले, राईमिंग वर्ड झाले, सारख्या अक्षराने शेवट होणारे शब्द. जगाला, युगाला, बघा फळांना, फुलांना हे असे सारख्या अक्षराने शेवट होणारे शब्द आलेले आहेत. आता मला सांगा हे छोटेसे बहीण भाऊ उद्याला काय करणार आहे. छोटेसे बहीण भाऊ उद्याच्या जगाला आणि उद्याच्या युगाला नवीन आकार देणार आहे. या कवितेमध्ये वसंत बापट यांनी लहान भाऊ बहिणींना एक संदेश दिलेला आहे की तुम्ही छोटे नाही राहणार, उद्याला मोठा येणार आहे आणि मोठे होऊन ते काय करणार आहे. हे छोटेसे बहीण भाऊ उद्या कशाला आहार देणार आहे. फळांना, फुलांना, शेतांना, मळ्यांना हे नवीन आहार देणार आहे. आणि एक छान संदेश आपल्याला या कवितेतून मिळालेला आहे की प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू. अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच हो. बघा आपल्याला सगळ्यांना मोठं होऊन उद्याला सगळ्यांना प्रेमाने एकत्र राहायचं आहे आणि सगळे एकच होऊन राहणार आहोत. हा वेगळा दुवेगळा असं नाही तर सगळे एक आहोत आपण.